नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे ग्रामीण मतदारसंघातून महाआघाडीतर्फे आमदार कुणाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज. धुळे शहर मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अनिल गोटेंची उमेदवारी. खंडेराव महाराज मंदिरात महाआरती केल्यानंतर दाखल केला उमेदवारी अर्ज. धुळे शहर मतदारसंघातून महायुतीतर्फे हिलाल माळींचा उमेदवारी अर्ज दाखल. छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून शक्तीप्रदर्शन. धुळे शहर मतदारसंघातून माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांची उपस्थिती. साक्री तालुक्यातील मस्जिद येथे धनदाई माता मंदिरात जाऊन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलं देवीचं दर्शन. आणि धुळे शहरातील MIMचे उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारानिमित्त झाली असुद्दीन ओवेसी यांची भव्य सभा. धुळे ग्रामीण मतदारसंघातून महाआघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे ग्रामीण मतदारसंघातून महाआघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार कुणाल पाटील उमेदवारी करीत आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. त्यापूर्वी शहरातून भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. तसेच जेल रोडवर भव्य सभाही घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, श्याम सनेर, युवराज करनकाळ, मधुकर गर्दे, विनय पाटील, गुलाब कोतेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमदार कुणाल पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेचा इतिहास ताजा. मित्रांनो, आपल्या खानदेशाचं वैभव असलेलं कुटुंबीय, काँग्रेसचं निष्ठावंत असलेलं कुटुंबीय, या सातत्याने तुमचे प्रश्न जेव्हा राज्य सरकारकडे येत होत, त्यावेळेस राज्यातले लोक सौदा करायचे कि तू इकडे येतो का, मग तुझा मतदारसंघातला प्रकल्प मंजूर कराय. पण हे खऱ्या अर्थाने बाळेदार, खऱ्या अर्थाने खानदानी लोक आहेत. कधीही मतदारसंघाशी बेईमानी करणे यांच्या रक्तामध्ये नाही. आणि आपण जिजामाता हायस्कूलला समोर रॅली लिहिली आणि तसे भाषण व्हायचं होतं. पण ह्या टाईमला उत्साह काहीतरी वेगळा दिसत आहे ना. रोज म्हणता जोरदार. आणि मला असं वाटलं आहे सर्वांकडे दखीच की तुमले दखाल घेत आहे की भाई लोकसभा मे जे व्हाय ना ते आता नाही होऊया. मी तुमने सांगितलं की तुला माझा शब्द आहे की जोरदार 14-14 दीड माले जिंकता त्यापेक्षा फक्त 10 मते माले मोठा होऊन जास्त टाकी द्या. लोकसभा निवडणूक विसरीत असून आणि 24 तास तुमच्याकरता काम करणं काम करतो. आई रॅली झाल्याच्या नंतर त्याच वेळेस मी लांबणी नव्हतो घरातल्या सगळे आम्ही सर्वात बसत होतो लांबणी प्रमुख पंडित. आणि मग कधी म्हणे 5 गाड्या बोलायचं त्यात मध्ये BJPला फॉर्म भरायला सुद्धा त्याच्यावर मला बोलला म्हणे पटोपट बघा 5 गाड्या लांबणी भाई म्हणे हा म्हणे 5 गाड्या द्यात म्हणे. तेवढा मग दादा काय बोलला माझे म्हणे म्हणे गर्मी पाहिजे ना म्हणे तिला परवानगी दिली जायले कारण की त्या सर्व पायाजवळ 5 गाडी जायले ते आमला वावरेस मग काम करतात म्हणे परवानगी दिली द्या 2 रुपये दिले झाले जाऊ का म्हणे आणि कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. माजी आमदार अनिल गोटे यांनी शुक्रवारी धुळे शहर मतदारसंघातून महाआघाडीच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आग्रा रोडवरील खंडेराव मंदिरात जाऊन आरती केली. शुक्रवारी धुळे शहर मतदारसंघातून माजी आमदार अनिल गोटे यांनी महाआघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला आग्रा रोडवरील खंडेराव मंदिरात अनिल गोटेंच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर मोठ्या जल्लोषात वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत आग्रा रोडवरून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. मी एकतर्फे निवडून येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी व्यक्त केली. महाआघाडीच्या वतीने ज्या सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी आहे त्याच्या वतीने लोकसंग्राम हा त्या आघाडीचा घटक पक्ष आजपासून झाला आहे.
मला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मग जे काय असतील त्या आतल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना वगैरे या सगळ्यांचा पाठिंबा आहे. भाजपाच्या काही लोकांचा पाठिंबा का पक्षाचा यातून पाठिंबा आहे. तुम्ही त्या लोकांना विचार ज्यांचा आहे त्यांना अण्णासाहेब विचारलं नाही फोडू शकेल. अण्णासाहेब कालच गिरीश महाजन स्टेटमेंट केलेलं आहे की मला धुळे बिन केलं, तुम्ही काय सांगणार? असं आहे की 90% लोकांचा मला पाठिंबा आहे. मी नाही सांगत त्यांच्या सर्वेमध्ये आलेलं, मी तरी सर्वे वगैरे करत नाही. आणि याही उपर जर काही गडबड केली तर लोकांचा मतदार यंत्रावरचा कॅमेरामॅन स्वप्नील मोहिते, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे शहर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांनी मनोहर चित्रमंदिराजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीतून शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनुप अग्रवाल, सुभाष भामरे, कल्याणी अंपळकर, किरण जोंधळे, हिरामन गवळी, सुनील बैसाने आणि समर्थक उपस्थित होते. भावानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन. आमचे श्रद्धास्थान वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सर्व साक्षीने आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI महायुतीच्या या ठिकाणी महायुतीने आज धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज हिलाल लाला माळे मी या ठिकाणी आज भरतो आहे आणि म्हणून हे सर्व लोक या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत, म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो. कॅमेरामन स्वप्नील मोहिते, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एक अल्पशा विश्रांतीनंतर. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता: राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. केंद्र महिंदळे तिथं
मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर मग टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहर मतदारसंघातून शुक्रवारी माजी आमदार राजवर्धन कदमबंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे शहरातून उमेदवारीबाबत माजी आमदार राजवर्धन कदमबंडे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. कदमबंडेंनी गुरुवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला होता, त्यामुळे त्यांच्या निर्णयाची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती. अखेर शुक्रवारी कदमबंडेंची भूमिका स्पष्ट झाली. त्यांनी महाआघाडीतर्फे उमेदवारी न करता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समेत गुणवंत देवरे, विलास खोपडे, अनिल मुंदडा तसेच शेकडो समर्थक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. कदमबांडे यांच्या अपक्ष उमेदवारीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विविध तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. असंख्य कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि जे काही या शहरातील आदरणीय ज्येष्ठ लोक आहेत, त्या ज्येष्ठांच्या आदेशाने मी आज या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आणि जे या मंडळींनी जे प्रेम दाखवलं ते मी अवेरू शकत नाही, त्यामुळे आज मी अपक्ष म्हणून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून या धुळे शहराचा जनतेचा सामान्य लोकांचा उमेदवार म्हणून या शहराच्या विकासासाठी या शहराच्या मध्ये सर्व सामाजिक एक उभा राखण्यासाठी मी आज उमेदवारी दाखल. आज तरी कोणी मला तसं काही हे केलं नाही आणि लोकांनीच मला सांगितलं, जनतेने सांगितलं की तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहातील. जे काही विविध पक्षाचे लोक आहेत ज्यांना वाटतं की या शहरातून लोकांमध्ये राहणारा लोकप्रतिनिधी निवडला गेला पाहिजे, त्या लोकांनाही मी विचारलं आणि त्या लोकांच्या सर्व्याच्या आदेशामुळे मी अर्ज भरला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री तालुक्यातील मस्ती येथे धनदाई माता मंदिरात जाऊन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी देवीचं दर्शन घेतलं. साक्री तालुक्यातील मस्ती गावात असलेल्या खान्देश कुलस्वामिनी धनदाई माता मंदिर येथे नवरात्रीचे औचित्य साधून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मातेचं दर्शन घेतले. तसेच पर्यटन मंत्री असताना धनदाई ट्रस्टसाठी 1.5 कोटी रुपये निधी दिला होता, त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश शामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आज पूर्व खानदेशामध्ये शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे मस्जिदची धनदाई मातेचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. मागच्या काळामध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये ते मी दिले होते. विभागाने ते नवीन जे सभागृह होते ते पाहण्याचं योगाला अत्यंत प्रभावित असं काम इथले ट्रस्टी करतात, ते त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः इथले स्थानिक आमचे या भागातले नेते सुरेश आबा पाटील यांच्या माध्यमातून हे सगळं काम साकारलं गेलं आणि म्हणून त्यांचंही अभिनंदन करण्यासाठी मी आलो. त्या सरांचा आग्रह होता की नवरात्रामध्ये मातेचं दर्शन घेतलं पाहिजे. खरं तर आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये धनदाई माता, पेडकाई माता, आशापुरी माता या सगळ्या मातांना नमन करून या आमच्या खानदेशातले लोक हे खूप विश्वास त्यांची मानता आहे, मान्यता आहे आणि म्हणून सगळ्यांना प्रेरणा मिळत असते. अगदी पहाटेपासून लोक येतात आणि म्हणून मी मातेला प्रार्थना करतो की आम्हाला बळ दो, आम्हाला शक्ती देव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचा विकास होत राहो ही प्रार्थना करतो.
कॅमेरामॅन संजय सुरवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. धुळे शहरातील MIMचे उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारानिमित्त 100 फुटी रोड येथे गुरुवारी असुद्दीन ओवेसी यांची भव्य सभा संपन्न झाली. धुळे शहर मतदारसंघातील MIMचे अधिकृत उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारानिमित्ताने सायंकाळी 100 फुटी रोड येथे MIMचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची भव्य सभा झाली. यावेळी ओवेसी यांनी फारुख शहा यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन जनतेस केले. याप्रसंगी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. जिसको ये तमाम सियासी पार्टियों ने जिन्होंने सेक्युलरिज्म का नाम लेकर हमको गुलामी हमारा मुकद्दर बना दिया, मैं हमारे बुजुर्गों से अपील कर रहा हूं कि जो ख्वाब आप अपने जिंदगी में पूरे नहीं कर सके, मैं आपसे वादा कर रहा हूं कि इंशाअल्लाह ताला मजलिस इत्तेहाद अल मुस्लिमीन आपके नौजवानों के लिए उन ख्वाबों को पूरा करेगी. मैं गुजारिश करने आया हूं हमारी इज्जतदार माँ और बहनों से, मैं अपनी माँ और बहनों से अपील कर रहा हूं कि आप जो रात रात भर फिक्र करती थी, कभी डर के माहौल में, कभी खौफ के माहौल में, कभी फसाद के माहौल में, तो कभी कर्फ्यू के माहौल में, मैं उन माँ और बहनों से कहने आया हूँ कि अब इंशाअल्लाह ताला हम डर को आपके करीब आने नहीं देंगे. और डर को मैं नौजवानों तुमसे कहने आया हूँ, मैं नौजवानों में आपसे अपील करने आया हूं कि 21 तारीख को बेखौफ होकर आप अपनी जमात के हक में अपने वोट का इस्तेमाल करो. तुमको अब बीजेपी, आरएसएस, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना से डरने की जरूरत नहीं है. मैं तुमसे ये कहने आया हूं, अपील करने आया हूं, हिंदुस्तान की जमहूरियत आपको इस बात की इजाजत देती है कि आप अपने पसंद के उम्मीदवार को हक में अपने वोट का इस्तेमाल करें. लोग मजलिस पर इल्जाम लगाने वालों, मुझे ये तो बताओ कि महाराष्ट्र में जो हालिया पार्लियामानी इंतखाबात हुए, तुमने हमारे वोट हासिल तो कर लिए, मगर बताओ कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस वालों, तुम्हारी नजर में मैं फिरका परस्त हूँ? और अगर गरीब, मजलूम, मुसलमान, अकलियत, दलित की आवाज उठाना असदुद्दीन ओवैसी को फिरका परस्त बनाता है, तो मुझे फिरका परस्ती पर फखर है और रहेगा हमेशा. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइज. धुळे ग्रामीण मतदारसंघातून महाआघाडीतर्फे आमदार कुणाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज. धुळे शहर मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अनिल गोटेंची उमेदवारी. खंडेराव महाराज मंदिरात महाआरती केल्यानंतर दाखल केला उमेदवारी अर्ज. धुळे शहर मतदारसंघातून महायुतीतर्फे हिलाल माळींचा उमेदवारी अर्ज दाखल. छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून शक्तीप्रदर्शन. धुळे शहर मतदारसंघातून माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांची उपस्थिती. साक्री तालुक्यातील मस्जिद येथे धनदाई माता मंदिरात जाऊन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलं देवीचं दर्शन. आणि धुळे शहरातील MIMचे उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारानिमित्त झाली असुद्दीन ओवेसी यांची भव्य सभा. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार.